कोण कोणाची किती मतं खाणार याचीच औरंगाबादमध्ये चर्चा दिवसभर ऐकायला मिळत होती. 18.5 लाख मतदार यावेळी जिल्ह्याचा खासदार कोण ठरणार, मताचा टक्का वाढणार का, आणि तो वाढला तर कोणाच्या पदरात पडणार यावर इथल्या उमेदवारांचे भवितव्य काय ठरणार, हे उद्या होणाऱ्या मतमोजणीतून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होणार आहे. 30 वर्षापासून शिवसेनेकडे असलेले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सध्या एकच चर्चा आज दिवसभर ऐकल्या जात होती, ती म्हणजे यावेळी कोण किती मत खाणार याची. शिवसेना, काँग्रेस आघाडी, MIM, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती. एक खासदार विरुद्ध 2 विद्यमान तर 1 माजी आमदार असा सामना यावेळी पाहायला मिळाला. पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणारा MIM आणि वंचित बहुजन आघाडीमुळे मतदारसंघातील राजकीय गणित काहीसे किचकट झाले होते. इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीमुळे दलित मुस्लिम मते मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जातील आणि शिवसेनेला फायदा होईल असा तर्क लढवला जातोय. दुसरीकडे कन्नड सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीचा फटका चंद्रकांत खैरेंना बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तर दलित मुस्लिमांची मत इम्तियाज जलील यांच्या वाट्याला गेली तर काँग्रेसची पंचायत होईल असे बोलले जाते. अब्दुल सत्तार निवडणूक लढले असते तर त्यांचा फटका MIM आणि काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बसून शिवसेनेला फायदा झाला असता असा अंदाज वर्तवला जातोय. 18.5 लाख मतदार यावेळी जिल्ह्याचा खासदार कोण असेल हे ठरवणार असले तरी मतांचा टक्का वाढणार का आणि तो वाढला तर कोणाच्या पदरात पडणार हे उद्या होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर 5 वर्षात जिल्ह्यात जवळपास 3.25 लाख नवे मतदार वाढले आहेत. हे मतदार निर्णायक ठरणार असून या नव्या मतदारांचा कौल खासदार कोणत्या पक्षाचा असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून उद्याच्या निवडणूक निकालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून असल्याचं दिसून येत आहे.